भारतात सगळ्यात महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला काही क्षणातच सुरुवात होते, कारण पंतप्रधानांनी आता देशाला संबोधित केलेलं आहे। पण जरी लसीकरण आजपासून केलं जाणार असलं तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचं जरूर पालन करा हे देखील पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं आहे। कोरोना लसीकरणात दिल्या जाणाऱ्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे पहिल्या डोसनंतर गाफील राहू नका, दुसरा डोस देखील तुम्हाला घ्यायचा आहे याची आठवण देखील आता पंतप्रधानांनी करून दिलेली आहे। तर आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ही लसीकरण मोहीम आजपासून सुरू होते। आपल्याला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये देशात 3 कोटी जनतेला ही लस दिली जाणार आहे, आणि त्यामुळे भारतात आजपासून पंतप्रधानांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालंय। आतापर्यंतची सर्वात मोठी अशी लसीकरणाची मोहीम आजपासून सुरू होते। कोरोना वैक्सीन की 2 डोज लगनी बहुत जरूरी है। एक डोज ले लिया और फिर भूल गए, ऐसा गलती मत करना। और जैसा एक्सपर्ट्स कह रहे हैं, पहली और दूसरी डोज के बीच लगभग 1 महीने का अंतराल भी रखा जाएगा। आपको ये भी याद रखना है कि दूसरी डोज लगाने के 2 हफ्ते बाद ही आपके शरीर में कोरोना के विरुद्ध जरूरी शक्ति विकसित हो पाएगी। इसलिए टीका लगते ही आप असावधानी बरतने लगें, मास्क निकालकर रख दें, 2 गज की दूरी भूल जाए, ये सब मत करिएगा। हमारे वैज्ञानिक, हमारे एक्सपर्ट्स जब दोनों मेड इन इंडिया वैक्सीन की सुरक्षा और प्रभाव को लेकर आश्वस्त हुए, तभी उन्होंने इसके इमरजेंसी उपयोग की अनुमति दी है। इसलिए देशवासियों को किसी भी तरह के प्रोपेगेंडा, अफवाहें, दुष्प्रचार से बचकर रहना है। साथियों, भारत के वैक्सीन वैज्ञानिक, हमारा मेडिकल सिस्टम भारत की प्रक्रिया की पूरे विश्व में बहुत विश्वसनीयता है। साथियों, कोरोना जैसे अनजान दुश्मन जिसके एक्शन रिएक्शन को बड़े बड़े सामर्थ्यवान देश नहीं भांप पा रहे थे, उसके संक्रमण को रोकने का सबसे प्रभावी तरीका ही यही था कि जो जहां है वो वहीं रहे। इसलिए देश में लॉकडाउन का फैसला भी किया गया। यह निर्णय आसान नहीं था। इतनी बड़ी आबादी को घर के अंदर रखना असंभव है, इसका हमें एहसास था। और यहां तो देश में सब कुछ बंद होने जा रहा था, लॉकडाउन होने जा रहा था। इसका लोगों की रोजी रोटी पर क्या प्रभाव पड़ेगा, अर्थव्यवस्था पर क्या प्रभाव पड़ेगा, इसका आकलन भी हमारे सामने था। लेकिन देश ने जान है तो जहान है के मंत्र पर चलते हुए प्रत्येक भारतीय का जीवन बचाने को सर्वोच्च प्राथमिकता दी। एकीकडे आपण बघतोय पंतप्रधानांनी कशा शब्दात आवाहन केलं, आणि त्याचबरोबर एकीकडे आपण दृश्य बघतोय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन आता लसीकरण संदर्भातल्या एका अशाच कार्यक्रमात आता तिथे उपस्थित आहेत। तिथल्या आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांकडून आत्ताची ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी आहे, लसीकरणाचा शुभारंभ या क्षणापासून होतोय, त्याबद्दलची ऐतिहासिक अशा मोहिमेचा आपण सगळेजण साक्षीदार आहोत, या संदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या घोषणा, त्याचबरोबर भारतातले संशोधनाचे टप्पे या सगळ्याविषयी वेळोवेळी माहिती देण्यात आलेली होती, आणि आता खुद्द आरोग्यमंत्रीच या संदर्भातल्या एका कार्यक्रमात सध्या उपस्थित आहेत। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, हे टप्पे नेमके कसे आहेत, आणि जसं आता
पंतप्रधानांनी म्हटलं होतं की भारतातल्या ऐतिहासिक अशा मोहिमेची नोंद जगभरात घेतली जाणार आहे. तब्बल 3000 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र तर तैनात आहेतच आणि पहिल्या टप्प्यात तब्बल 3 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी देश सज्ज झालेला आहे कारण या क्षणापासून आता म्हणजे पंतप्रधानांचं संबोधन झाल्यानंतर आता सगळीकडे लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होतीये. प्रत्येक केंद्रावर दररोज 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लसी आहेत ज्याच्यात कोविशिल्डच्या 1 कोटी 10 लाख मात्रा सध्या उपलब्ध आहेत. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सध्या आरोग्यमंत्री सध्या तिथे उपस्थित आहेत आणि लस दिली जाते तिथे तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना. तिथली ही सगळी प्रक्रिया आता आपण लाईव्ह बघतो आहोत. कोवॅक्सिनच्या 55 लाख मात्रा सध्या उपलब्ध आहेत. कोरोनाचं संकट आपल्या सगळ्यांनीच अत्यंत जवळून बघितलेलं होतं. काहींनी आपताना देखील या सगळ्यामध्ये गमावलेलं आहे. अक्षरशः रस्ते जिथे ओस पडले होते आणि अनेकांना घरात थांबावं लागलं होतं, आपताना गमावं लागलं होतं, नोकऱ्या गेलेल्या होत्या अनेकांच्या. अनेकांना कोरोना संक्रमणामुळे स्वतः त्याचा संसर्ग झाला होता, त्यामुळे अनेकांना त्याचा